शासकीय गोदामातील हमाल कामगारांच्या पगारातून 30% लेवी कपात केल्यामुळे महाराष्ट्र राज्य हमाल माथाडे महामंडळच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामातील हमाल माथाडे कामगार यांच्या मागण्यासाठी संप सुरू आहे. शासनाने लेवी भरावी असा पुरवठा खात्याचा आदेश व न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी हे या नियमाला डावलून 30% लेवी कापत आहेत. तसेच थकलेल्या 6 महिन्यांचे वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी संप सुरू आहे. जिल्ह्यातील राशन दुकानात धान्य पुरवठा बंद आहे, तात्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माथाडी कामगारांचे अध्यक्ष डॉक्टर हरीश धुरट यांनी केली आहे. संप पुकारला आहे, काम बंद केलेलं आहे. हे काम जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत म्हणजे ज्या दिवशी न्यायालयाच्या निकालाच्या आदेशाचे पालन केले जाईल, अन्नपुरवठा खात्याच्या मंत्रालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, ज्या दिवशी माथाडी मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन घेतले जाईल त्या दिवशीच आम्ही हे संप किंवा हा आंदोलन मागे घेऊ. अन्यथा आमचं हे सगळं आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील. या कोरोना काळाच्या काळामध्ये सर्व लोक लॉकडाऊनमध्ये होते किंवा सर्व लोकांना 5 पेक्षा जास्त लोक राहू नये, 3 वर्ष राहू नये असं होतं. पण हमाल कामगार एक असा आहे, जसं पत्रकार लॉकडाऊन काळामध्ये किंवा कोरोना काळामध्ये रात्रंदिवस कामाला होता त्याला योद्धा म्हणून समजला गेला, हमाल कामगारही हा शासकीय गोडाऊनच्या किंवा एफसीआयच्या संदर्भातले जे काही कामगार आहेत ते योद्धा म्हणून होते. कोरोना काळामध्ये 3 पेक्षा अधिक एकत्र लोकांनी 10-10 लोकांनी 15-15 लोकांनी सातत्याने काम केलं, जेव्हा की कुठल्याही दिवसाची सुट्टी घेतली नाही. कोरोना काळामध्ये या कामगारांना काम केलं, या कामगारांना योद्धा म्हणून बक्षीस देण्याऐवजी त्यांचे पगारच द्यायचे नाही, ही भूमिका वर्धा कलेक्टरची आम्हाला समजण्यासारखी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एकुलता एक जिल्हा असा आहे की या जिल्ह्यामध्ये या सगळ्या कायद्याचं, या सगळ्या आदेशाचं, या सगळ्या नियमाचं पालन केलं जात नाही, हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.